नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धनंजय, आपण पाहताय शेती गुरुजी। शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शेळीपालन मेंढीपालन विषयक माहिती। तर शेतकरी मित्रांनो, जर का आपण आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर शेती गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। तर मित्रांनो, आपण या शेळ्या पाहताय उस्मानाबादी, उंच लांब निश्चितच अशा शेळ्या पाळल्या तर आपल्याला त्या प्रत्येक वेतामध्ये दोन पिल्लांना जन्म देतात आणि आपले उत्पन्न जास्त वाढू शकते, जास्त नफा मिळू शकतो। त्यामुळे निश्चितच शेळीपालन करत असताना आपण या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं आहे की आपण उस्मानाबादी चांगली शेळी निवडावी। या उस्मानाबादी शेळ्यांना सरासरी दोन पिल्ले होतातच का? दोन होतात। नमस्कार भाऊ, आपलं नाव सांगा। दिलीप बरखडे। आपला पत्ता काय? पिलीव। साहेब, आपण हे मेंढी पालन किती वर्षापासून करत आहात? 20 वर्षापासून करताय। आपल्याकडे टोटल मेंढ्या किती आहेत? 100 मेंढ्या आहेत का? आणि टोटल एकूण कळप किती आहेत आता तुमच्या बरोबर? 8 कळप आहेत। ठीक आहे। आता आपण कोणत्या दिशेने, कुठून कुठे निघालात सध्या? पिलीवला। पण या उन्हाळ्यामध्ये कोणत्या कोणत्या गावाला गेलेलं होतं? उन्हाळ्यात लातूरला गेलं। ठीक आहे। साहेब, आपल्या एका मेंढीची किंमत किती होऊ शकते? मेंढीची 10 ते 15 हजार होती का? एका वर्षात एक किंवा 14 महिन्यामध्ये मेंढी किती वेळा विते? 10 महिन्यात 2 दा येते। 2 दा म्हणजे एका वेळेस किती पिल्ले किती होणे? एकच होतं का? जुळ्यांचं प्रमाण जास्त नाही का? नाही। शेळे आपल्या बरोबर काय आहेत का? नाही, शेळे आहेत का? एक व्यक्ती किती मेंढ्या राखू शकते आता? ह्या एक व्यक्ती 100 ते 150 राखू शकते। एक व्यक्ती? साहेब, आपल्या बरोबर आपण सध्या आपला संसार आपल्या बरोबरच आहे, आपल्या बरोबर काय काय घेता तुम्ही आता सध्या? म्हणजे बरोबर सगळं आहे, संसार सगळा सांगायचा म्हणजे सगळे म्हणजे खाण्याच्या वस्तू सगळे कोंबड्याही आहेत, सगळंच आहे कोंबड्या आहेत। मग हे पावसाळ्यात आपण कसं नियोजन करता? ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस रानात असता, रानात राहता आणि अशा वेळेस जर पाऊस आला तर कसं आपलं नियोजन करता? कागद ठोकावं लागते पावसाळ्यात। कागद ठोकून राहता का? या मेंढ्यांसाठी आपण शेतातील चारा चरून खातात, त्या व्यतिरिक्त काय काय त्यांना खायला इतर काय देता का? इतर काय पेंड कुठं पेंड वगैरे त्यांना, म्हणजे जे बकरे विकणे योग्य आहेत विक्रीसाठी त्यांना देता का? आपण जे आता आपलं खुद्द गाव पिलीव आहे त्यापासून स्थलांतर आपण कोणकोणत्या ठिकाणी करतात चाऱ्यासाठी? बाहेर किती लांब जात? लातूरकडे। तिथे जास्त चारा असतो का? पण तिथे काय अडचणी येतात का आपल्याला मेंढ्यांना चरत असताना वगैरे? नाही का? आपल्याला या मेंढ्यांच्या लेंड्यापासून खतापासून काय उत्पन्न मिळतं का? किती मिळतं साधारणतः आपण घरी असाल तर? घरी असाल तर एकर बागते खाताना। साहेब, मला सांगा की आता या सर्व मेंढ्यांना आपल्याला काय आजार वगैरे होतात का? आजार होतात की? काय काय आजार होतात? त्याला जरबा येते। बर। कुरकुर येते। हा। अजून ती लाळी येते। लाळी येते का? मग त्यासाठी आपण काय उपाययोजना करताय? मेडिकल मधून औषध। देशी काय उपाय करता का मेंढ्यांना? नाही। आपला दिनक्रम कसा असतो याचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा? दिवसभर हा फिरवावं लागते। किती वाजता येत तुम्ही आता बसलेले मेंढे आहेत, किती वाजता तुम्ही चारायला त्यांना घेऊन शेतात फिरता? 10 वाजता। 10 वाजल्यापासून आपला दिनक्रम चालू होतो। ते संध्याकाळी कितीपर्यंत चरता? 7 वाजेपर्यंत। लहान कोकरांची आपण कशी काळजी घेता किंवा तुमच्या बरोबर या मेंढ्यांबरोबर कधी चरायला घेऊन जाता त्यांना? 15 दिवसानंतर पसाऱ्यावरच असत। साहेब, आपण हा व्यवसाय करत असताना आपले जे लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न येत असेलच की? येते की? त्यांचं कसं नियोजन करतात? बोर्डिंगला टाकावं लागते। अजून पाहुण्यांकडे वगैरे ठेवतात? पाहुण्याकडे घालावं लागते। आता जे आपले छोटे या मेंढ्यांची पिल्ली असतात, करडे असतात शेळ्यांचे, हे विकण्यायोग्य किती महिन्याने आपण विकता यांना? 5 महिन्याने। एक कोकरू कितीला जाऊ शकतो? 5, 6, 7 प्रजाती।
5-7 पर्यंत जाते. आपल्या मेंढ्यांची कोकरे वगैरे द्यायचे आहेत का आपल्याला? आता चालू नाही, नंतर द्यायचे आहे. पुढे होते का? आपला मोबाईल नंबरही द्या, जेणेकरून जर का आपल्याला कोणी कॉन्टॅक्ट केला तर आपण त्यांना देऊ शकता. सांगा की मोबाईल नंबर. बरं ठीक आहे. आपण मित्रांनो, आपण आहे यांचा मोबाईल नंबर स्क्रीनवर देऊ, निश्चित तुम्ही तिथे पाहू शकता. साहेब मला एक सांगा की शेळ्या आणि मेंढ्या ह्या दोन्हीपैकी कोणते परवडतात आपल्याला? शेळ्या परवडतात, पण शेळ्याला लई फिरावं लागतं. शेळ्या परवडतात मेंढ्यापेक्षा, परंतु शेळ्यांना जास्त फिरावं लागतं, झाड फळा लई लागतं, मेंढ्यांना कमी लागतो. ठीक आहे. आपल्याकडे किती शेळ्या आहेत आणि किती मेंढ्या आहेत सध्या? आपल्याकडे शेळ्या 20 शेळ्या आहेत. मेंढ्या? मेंढ्या असं 90 आहेत. 90 मेंढ्या. साहेब मग मला सांगा, या शेळ्याच्या आहेत आपल्याकडे, या शेळ्या प्रत्येक वेतामध्ये किती पिलांना जन्म देत आहेत? दोन पिलांनाच. आणि कोणत्या जातीच्या आहेत या शेळ्या? शेळ्या ही उस्मान उस्मानाबादी आहेत का? मग आपल्याला या ज्या शेळ्यापासून आपल्याला वार्षिक किंवा 14 महिन्यामध्ये किती उत्पन्न मिळू शकते जास्तीत जास्त? दोन उत्पन्न मिळते. दोन? तर किती शेळ्या बोलतात? 20 शेळ्या आहेत. 20 शेळ्यांचे 14 महिन्याचे 4 महिने झाले 80 पिल्ल करडे होतात. मग 80 करड्यांचे आपल्याला सरासरी कितीने एक करड जातो विक्रीला? 4 ते 5 हजार. 4 हजारांनी पकडले तर 8×32 3 लाख शेळ्यांचेच होतात म्हणायचं थोडं. तर हा व्यवसाय आपण आपल्या गावीच राहून करू शकत नाही का? एवढ्या लांब आपण जात आहे. माळरानला जास्त असल्यामुळे आमच्या गावाला जमत. माळरान आहे आणि उन्हाळ्यामध्ये चाऱ्याचा प्रॉब्लेम होतो, चारा नसतोच, त्यामुळे आपल्याला स्थलांतर करावंच लागतंय. शेळ्या मेंढ्यांसाठी आपण बघतोय आता छावण्या वगैरे नाहीत. छावणी नाही, तर आपले याबद्दल काय मत आहे? छावण्या व्हायला पाहिजे, शेळ्यांसाठी छावण्या व्हायला पाहिजे, कारण बरेचसे आपले शेतकरी शेळ्या मेंढ्या पाळत आहेत, त्यांचा रोजंदारी किंवा हा व्यवसायच आहे बऱ्याच लोकांचा, परंतु महत्वाचं छावण्या होणं गरजेचं आहे, पण छावण्या होत नाहीत. आपण दुष्काळामध्ये ज्यावेळेस उन्हाळा येतो त्या उन्हाळ्यामध्ये यांच्या चाऱ्याचं नियोजन कसे कसे करताय? चाऱ्याचे काय तिकडे लातूर भागात जातात, लातूर भागातच जात आहे. जर का काही मेंढपाळ आपल्या भागातच राहत असतील तर ते कसे नियोजन करतात? ते आता नियोजन काय, कुठे मग चारा एवढ्या मेंढ्यांना आपण विकत घेऊन परवडत नाही का हा व्यवसाय? परवडत, विकत घेऊन टाकायचा म्हणल्यावर शेळी पालन असो मेंढी पालन असो परवडत नाही? परवडत. म्हणजे आपल्याला यांना चरायला सोडणे गरजेचं आहे. आपण दररोज रानात वगैरे राहता, आपल्याला भीती वगैरे वाटत नाही का? असं म्हणजे कुठेही रानात, झाड रानात, जिथे वस्ती नाही तरी सुद्धा आपण राहताय. शेत वगैरे आपल्याला किती आहे? आपल्याला शेतामध्ये राहत असताना किंवा असे स्थलांतर केल्यानंतर तिथे काय अडचणी येतात का लोकांकडून वगैरे? म्हणजे त्यांना आपल्या मेंढ्यांना वगैरे तिथे राखू देत, चरू देत नाहीत, असं होतो का? अशा अडचणी येतात. बरं, या आपल्या मेंढ्यांसाठी ज्यावेळेस आपण अशा लोकवस्ती नाही अशा ठिकाणी चरत असताना काही लांडग्यांचा वगैरे काही त्रास होतो का या मेंढ्यांचा? मग त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेली? त्यासाठी काय सध्या दिवसभर काय उपास राहावं लागते लांडग्या? बरं, रात्री कुत्रे वगैरे ठेवलेत का संरक्षणासाठी? कुत्रे आहेत की आहेत का? साहेब आता स्थलांतर करत असता, घरापासून दूर असता, त्यावेळेस आपल्या बरोबर काय काय वस्तू घेऊन फिरताय आपण? आपल्याविषयी कोंबडी आहे, ते कुत्रे आहेत, कोंबडे आहेत, अजून जीवन आवश्यक वस्तू आहेत आपल्याकडे. हे जे सगळं साहित्य आहे हे आपण स्थलांतर करत असताना कशावर, म्हणजे कसे घेऊन जात आहे? घोड्यावर घेऊन जात आहे. म्हणजे प्रत्येक यांच्याकडे एक घोडा आहे पसारा घेऊन वाहण्यासाठी? ठीक आहे साहेब. निश्चितच मित्रांनो, जर का कोणाला कोकरी हवी असतील तर आपण यांच्याशी संपर्क करू शकता. साहेब मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपलं नाव काय? शहाजी. पूर्ण नाव सांगा. शहाजी बापुरकर. गाव? सुळवाडी. किती आहेत मेंढ्या टोटल आपल्याकडे? मेंढ्या आता किती आता ज्या समजेच आहे त्या, पण आपल्याकडे थोडे किती आहेत त्या तुमच्या? 50-60 आहेत. 50-60 आहेत का? ठीक आहे. शेळ्या काय आहेत का आपल्याकडे? त्यात शेळ्यांची सर्व आहे. या मेंढ्याच्या आहेत या सर्व कोणत्या जातीच्या? त्या जातीच्या काही
माठगाय बियाचे काही साधे बियाचे असं म्हणजे दोन्ही प्रकारच्या मिक्स आहेत. आपण या मेंढ्यासाठी मेंढा माठगाय ठेवलाय का कोणता ठेवलाय? मध्यम ठेवलाय. मध्यमच माठगाय मधला. आणि शेळ्यांसाठी बोकड जो आहे तो कोणता, उस्मानाबादी आहे का वेगळा आहे? उस्मानाबादी. उस्मानाबादीच आहे. तर या व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळतंय का आपल्याला? कशाच ह्याला रोग भोग आहे जास्त, ह्या दवाखान पोराला कोणी बघत नाही पण ह्याला बघावं लागते, काळजी घेणे गरजेचं आहे खूप. तर मी मेंढ्या पाहतोय किंवा शेळ्या पाहतोय आपल्या एकदम सुदृढ आहेत, त्या चांगल्या मजबूत आहेत. तुम्ही त्यांच्या चाऱ्यावर चांगलं व्यवस्थापन चाऱ्यात चांगलं करताय दिसतंय. आता आपल्या भागामध्ये सध्या पाऊस झालेला आहे का? असंच आहे. नाही जास्त पाऊस. मग आता तुम्ही निघाल्यात माघारी, एवढा पाऊसही झालेला नाही त्या ठिकाणी. नंतर जर का नाहीच पाऊस झाला तर डबल रिटर्न माघारी फिरावं लागेल का? पुन्हा कार्तिक एप्रिल मध्ये असं आहे का? काही आपल्याला स्वयंपाक करताना असं राहण्यामध्ये वगैरे काय अडचण येतात का? वारं वावदान आहे, सरपण वेळेवर मिळत नसेल. तर मित्रांनो आपण पाहू शकता की या ताईंना असे रानामध्ये बसून स्वयंपाक करावा लागत आहे. आणि शहरी जीवन कसं असते पहा, चार भिंतीच्या आतमध्ये आपल्याला गॅसवर स्वयंपाक करायचा असतो. परंतु आज आपण पाहताय की शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं, यांना चाऱ्यासाठी सर्व मेंढ्याबरोबर शेतातून फिरावं लागत आहे. आणि आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी, दररोजचं ठिकाण वेगळं असतं. आणि अशा प्रकारे त्यांना पाल राहण्यासाठी बांधावं लागतं. पावसाळ्यामध्ये थोडं भिजावंही लागतंय. आणि आपण पाहता की या इथे भाकरी करत आहेत आणि त्यांना गॅस नाही किंवा चांगली चूलही नाही. तीन दगड आणि थोडंसं सरपण तेही ज्या दिवशी आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणचंच गोळा करतात. आणि त्यांचा अशाच प्रकारचा दररोजचा दिनक्रम असतो. मित्रांनो आपण पाहताय या मेंढी पालन आहे, यांच्याकडे मेंढ्या आहेत, शेळ्याही आहेत. तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपण ज्या शेळ्या पाहत आहोत साधारणतः, या ठिकाणी आपण ही शेळी पाहू शकता. ही उस्मानाबादी जातीची शेळी आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस आपण बंदिस्त शेळी पालन करतो, बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्यांचं आरोग्य एवढं राहतं का आपण विचार करणे गरजेचं आहे. या मेंढ्यांना दररोज शेतामध्ये चराय सोडलं जातं आहे. मोकळ्या हवेमध्ये राहण्यामुळे या मेंढ्यांचं आरोग्य आणि जे काही छोटी करडं आहेत, पिल्लं आहेत, त्यांचं आरोग्यही आपण पाहू शकता. एकदम सुदृढ आहेत, चांगली वाढ झालेली आहे. जर का आपण शेडमधील शेळ्या पाहतो त्यावेळेस त्यांचं जरा कुचंबलेली करडं दिसतात, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की शेळ्यांचं आरोग्य, करडांचं आरोग्य अगदी उत्तम आहे. आणि मित्रांनो निश्चितच चार महिन्यानंतर याला चांगला दर मिळू शकतो. त्यामुळे शक्य झाल्यास प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेळ्या ज्या आहेत ते बंदिस्त शेळी पालन जरी केलं असेल तर दररोज दिवसातून एक दोन ते तीन तास मोकळं चरायला सोडा. निश्चितच त्यांच्या आरोग्यामध्ये बदल होईल, त्यांच्यात जे काय तेजपणा असतो ते येईल आणि निश्चित त्या शेळ्या चांगले तब्येत राहील आणि जी करडं आहे ती चांगल्या किमतीला विक्री होईल. मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपण आपल्या शेतीगुरुजी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.